नमस्कार, मी निकिता वागदे, स्टार अपेक्स न्यूज मध्ये आपण सर्वांचं स्वागत करत आहे। बघूया आजचा स्टारचा वार। जात बदली करून शौचालय वाटप। जात बदली करून शौचालय वाटप। मौदावरून 20 किलोमीटर अंतरावर कोंदा मेंढी हे गाव आहे। या गावाची लोकसंख्या 4500 आहे, पण स्वच्छ भारत अभियानाच्या ग्रामपंचायतीने त्यांचा फज्जा केला आहे। जे लोक नियमात बसत नव्हते त्यांची जात बदली करून त्यांना शौचालयाचे वाटप करण्यात आले आहे। कोंधा मेंढी ग्रामपंचायतील 375 शौचालय मंजूर केले, त्यात कॅटेगरीनुसार वाटप व्हावे त्यांचे नियम होते, परंतु 43 लोकांची जात बदली करून त्यांना शौचालय वाटप करण्यात आले। त्यामध्ये गावातील सरपंच भगवान बावनकुळे हे OBC असून त्यांची वडिलांनी ST दाखवून व भाऊ राजू बावनकुळे याला ST कॅटेगरीत दाखवून शौचालय वाटप करण्यात आले। या लिस्टमध्ये 16 नाव बावनकुळे लाभार्थी आहे। विशेषतः त्यांच्याकडून शासनाकडून 12,000 रुपये अनुदान देण्यात आले। त्यामध्ये 43 लोकांनी 12,000 नुसार 5,16,000 रुपयांचा घोटाळा जात बदलून केला आहे। या संबंधी सरपंच भगवान बावनकुळे यांना विचारणा केली असता त्यांनी सांगितले की ही चूक आमची नाही, चूक पंचायत समिती मौदाची आहे असे म्हणाले, पण गावांच्या सरपंचांना ही माहिती नाही। हे समजण्या इतके लोक खुळे नाही, मग काय जातीची लिस्ट पंचायत समिती बनवते का? हा मोठा प्रश्न ग्राम विकास अधिकारी त्यावेळेस मुंडे होते, हा गोलमाल त्यांच्या काळातील आहे। सदर प्रकरणाची चौकशी करण्यासाठी पंचायत समितीमध्ये BDO लक्ष्मीकांत बोहर यांनी सांगितले की हा सर्व प्रकार प्रिंट मिस्टेकने झाला आहे। त्यामध्ये आम्ही सगळ्यांना शौचालय दिले, त्याची लिस्ट व फोटो आमच्याकडे आहे। संबंधित बाबूला लिस्ट मागितली असता त्यांनी टाळाटाळ केली व या सगळ्यांवरून घोटाळा झाले असे वाटते, कारण ग्रामपंचायतीच्या ऑपरेटरला गावातील लोकांची जात माहिती नाही। सरपंचांनी लिस्ट तयार झाल्यावर शहानिशा का केली नाही असे बरेच प्रश्न उपस्थित होते। या घोटाळ्यामध्ये खालून पासून वरपर्यंत सगळे अधिकारी व राजकारणी जबाबदार आहे। शासन पैसा देतो, पण हे सगळे लोक आपला लोडघोड करून रात्रीच्या पट्ट्यात तो पैसा जात बदलवून आपल्या लोकांची दिला या सखोल चौकशी व्हावी व दोषी अधिकारी व राज्यकारणावर कारवाई होऊन अपात्र लोकांकडून रक्कम वसूल करण्याची मागणी गावातील लोकांनी केली आहे। अधिक बातम्यांसाठी बघत रहा स्टार FX न्यूज स्टारचा वार।